दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीने बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आर्थिक मदत जमा करण्याची घोषणा ही फोल ठरली आहे. 10 दिवसांचा काल उलटला तरी अद्याप मदत न मिळाल्याने 10 मंडळा अंतर्गत 85,283 शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी लिमगाव येथील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे. पाहूयात काय म्हणतात ते शेतकरी. पैठण तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हंकार माजवला होता, त्यामुळे पैठण तालुक्यातील संपूर्ण अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. त्याच निमित्तानं दिवाळीच्या अगोदर शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं होतं, परंतु ते पॅकेज दिवाळीनंतरही शेतकऱ्याला मिळालं नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. तर या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण. दिवाळीला सरकार म्हणलं होतं पॅकेज देणार आहे, परंतु अजून ती अनुदान भेटलं का? काहीच नाही भेटलं अजून, अजिबात नाही मिळालं काहीच. असं नुकसान झालं, आज रोजी ती वापशिली जमिनीमध्ये पलटेव पडल्या, दुबार पेरणी झाली तरी या अनुदान काही मिळालं नाही. किती नुकसान झालं तुमचं अतिवृष्टीमध्ये? नुकसान जवळजवळ 80-90% नुकसान होऊन गेलं. तलाठ्यांनी पंचनामे वगैरे? पंचनामे एका जागेवरच केल्यापासून पुन्हा ते पुन्हा यमपासून खाते तलाठी पिरला जातो, पुन्हा येत नाही 8-8 दिवस. अजून सुद्धा व्याज दाखल नाही म्हणते पंचायत तहसीलला. तुम्ही तलाठ्याकडे चक्कर नाही मारली का? तलाठ्याकडे चक्कर मारून आम्ही बरेच वेळे त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही पंचनामे करा, शेतकऱ्याला खूप त्रास आहे आता सध्या, का बाबा शेतकऱ्याकडे तुम्ही येत का नाही? तर ते म्हणतात का बाबा आम्हाला वेळ नाही, आम्हाला 5-5, 7-7 गावं देण्यात आली. अशा विषयावर आम्हाला ते उडवडीची उत्तर देतात आणि येत नाहीत. त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की बाबा असा जर कारभार शासनाचा असेल तर शेतकऱ्याचं काय व्हायचं? दिवस झाले तरी देखील शेतकऱ्यांना अध्यापही विशेष पॅकेज मिळालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यावर का हवाल दिला आहे? अजून देखील शेतकरी आहे आपल्यासोबत, त्यांनी पीक विमे भरलेला आहे, परंतु पीक विमेही मंजूर होते की नाही याच्याकडे त्यांचं लक्ष लागून आहे, काय सांगाल तुम्ही? कमीत कमी शासनाने माल तर गेला, समजा 100% नुकसान झाले, आज आता तरी त्यांनी विमे आम्हाला लवकरात लवकर आलो शेतकऱ्यांना दिले पाहिजे, आमची इच्छा मी दिली पाहिजे आम्हाला. तरी आता शासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्याला मदत मिळावी अशी अपेक्षा पैठण तालुक्यातील लिमगाव येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरा सिरासे सोबत विजय चिडे, पाचोड, औरंगाबाद.